नाशिक महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती गणेश गीते यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. महापौर सतीश कुलकर्णी, सभागृह नेता सतीश सोनवणे, गटनेते जगदीश पाटील, माजी आमदार वसन गीते, नगरसेवक सुधाकर भटगुजर, हेमंत शेट्टी, प्रथमेश गीते, राहुल दिवे, नगरसेविका कल्पना पांडे, माजी नगरसेवक यशवंत निकुळे, पाणी पुरवठा अभियंता पी बी चव्हाण, धर्माधिकारी संदीप नलावडे, नगररचना कार्यकारी अभियंता राजू आहेर, आरोग्य अधिकारी कल्पना कुटे, वैद्यकीय अधिकारी बापूसाहेब नागरगोजे, पप्पू माने, करण गायकर आदी अधिकारी तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थितांनी स्थायी समितीचे सभापती गणेश गीते यांचा सत्कार करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. स्थायी समितीचे सभापती माननीय श्री गणेशजी गीते यांना आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण आमच्यातर्फे, आमच्या संपूर्ण टीमतर्फे आणि नाशिक महानगरपालिकेतर्फे त्यांना अतिशय मनपूर्वक शुभेच्छा. गणेश गीते यांचा आज वाढदिवस आहे. स्थायी समिती सभापती मर्चंट बँकेतले माझे सदस्य सहकारी खूप वाढदिवसानिमित्त त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो. माझ्या कुटुंबाच्या वतीनं, पक्षाच्या वतीनं त्यांच्या हातून चांगलं काम या महापालिकेमध्ये घडो. खूप कमी कालावधीमध्ये गणेश गीते यांनी खूप प्रगती केलेली आहे आणि ती प्रगती बघितल्यानंतर निश्चितपणे गीते कुटुंबाला त्याचा अभिमान आहे आणि चांगले सहकारी आहेत आणि त्यांच्या हातून या नाशिक शहराची सेवा घडो ही सर्वांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त मी त्यांना आज फुलगुच्छा देऊन शुभेच्छा दिलेल्या आहे. निश्चित आमचे पक्ष जरी वेगळे असतील परंतु नाशिक महानगरपालिकेची आर्थिक घडी बसवण्यासाठी आम्ही पक्षाचे जोडवे बाहेर काढून काम करत असतो आणि मला आनंद वाटतो की गणेश गीते एक सक्षम असं स्थायी समितीचं काम करत आहे. निश्चित त्यांना उज्ज्वल भविष्य आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आणि उज्ज्वल भविष्यासाठी मी खूप शुभेच्छा देईल. आज माझ्या वाढदिवसानिमित्त अनेक लोकांनी सोशल मीडियावरनं, वृत्तपत्रातनं, अजून इतर माध्यमातनं सगळ्या प्रकारे जे माझं वाढदिवसाचं अभिष्टचिंतन केलं त्याबद्दल मी सर्व तमाम नाशिककर जनतेचा मनापासून आभार मानतो. नाशिक जिल्ह्यातील, महाराष्ट्रातील माझा जो काही मित्रपरिवार आहे मी सर्वांचे आभार मानतो आणि त्यांना पण दिवाळीनिमित्त शुभेच्छा देतो. धन्यवाद.